श्रोतेहो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे डायलॉग इमेज। सिनेमातले काही डायलॉग केवळ संदर्भासहज नव्हे तर अभिनेत्याच्या भावप्रदर्शनासह मनात कायमचं घर करून राहतात, हा माझा अनुभव आहे। उदाहरणार्थ, आपके पाँव देखे बहुत हसीन है, इन्हें जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे, किंवा जानी जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते, किंवा आप न जाने मुझे समझते हैं क्या, मैं तो कुछ भी नहीं, इतनी बड़ी भीड़ का प्यार मैं रखूंगा कहाँ, मेरे हमदम मेरे दोस्त इज्जते शोहरते उल्फते चाहते ये सब कुछ इस दुनिया में रहता नहीं, आज मैं हूं जहां कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था, क्यों ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं, क्यों मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता, क्यों एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता। श्रोते हो, कौन डायलॉग किंग म्हणून फेमस, कौन सुपरस्टार म्हणून फेमस, कौन एंग्री यंग मैन म्हणून फेमस, तर कौन बॉडी बिल्डर म्हणून फेमस, पण मला नेहमी वाटतं की प्रदीप कुमार आणि भारत भूषण यांचे असे काही डायलॉग्स लक्षात राहिले असते तर निदान त्यांना प्लेबॅक देणाऱ्या गायकांच्या आत्म्यांना तरी शांती मिळाली असती, काय वाटतं तुम्हाला? श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।